काल धुलिवंदनच्या दिवशी पार्थ पवार यांचा वाढदिवस होता आणि पिंपरीतल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी एक कार्यक्रम ठेवला होता. यावेळी पार्थ पवारांना होळीच्या आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तरुणींनी आणि महिलांनी गलका केला होता. दरम्यान पार्थ पवारांसोबत सेल्फी काढण्यासाठी महिला आणि तरुणांची एकच झुंबड उडाली. यावेळी पार्थ पवार यांनी येणाऱ्या निवडणुकांबाबत आपले मत व्यक्त केलं आहे. पाहूयात पार्थ पवार काय म्हणाले. तर काय आहे, कसं या कार्यकर्त्यांना तुमच्या पदाधिकाऱ्यांना काय उत्तर द्याल? हे प्रेम फक्त तुमच्या वाढदिवसापुरतं नाही आहे तर तुम्हाला शुभेच्छा सुद्धा आहेत असं दिसतंय निवडणुकीसाठी. हे प्रेम साहेबांच्या आणि दादांच्या कृपामुळेच मला मिळत आहे आणि आत्यांच्या कृपामुळे. आणि हे प्रेम मला मिळतं आहे ते त्यांच्या कष्टामुळे आणि जे पक्षाच्या लोकांनी काय पिंपरी चिंचवडमध्ये केलं आहे त्याच्यामुळेच मिळतो आहे. तर मी सगळ्यांचा आभार मानतो की तुम्ही सगळे माझ्या वाढदिवसाला इथं आला आणि आज होळी पण आहे तर तुम्हाला सगळ्यांना होळीचे हार्दिक शुभेच्छा. विश यू अ व्हेरी हॅपी होळी. अर्थातच काय रंग तुम्हाला दिसतोय एकंदर निवडणुकीचं वातावरण आहे देशात काय रंग दिसतोय एकंदर बघितलं तर, हे आत्ता जर बघितलं तर आपले अनेक जे महत्त्वाचे कार्यकर्ते किंवा मोठे मोहिते पाटील असतील, विखे पाटील असतील, हे पक्षांतर करत आहेत, दुसरीकडे जात आहेत, अशा वेळेस तुम्ही या सगळ्या निवडणुकीकडे कसं बघताय? नैराश्य आहे आपल्या राष्ट्रवादीमध्ये का एकंदर कसं तुम्ही या सगळ्याकडे बघ? नेहमी जेव्हा निवडणूक होतात तेव्हा तुम्हाला लोक दिसतातच जाताना वेगळ्या पार्टीजमध्ये आणि हे ते एक महिन्याआधी इलेक्शनचं होतंच तुम्ही सगळे निवडणूक बघता. पण तुम्ही पण आता बघणार की आपल्या पक्षामध्ये लोक थोडे येतील, मी काय सांगू नाही शकत, तुम्हाला ते दिसणारच आता. पण ते होत असतं निवडणुकीमध्ये, तर त्याच्यामध्ये काय जास्त बोलायला नाही पाहिजे. एक महत्त्वाचं आहे की श्रीरंग बारणे जे आहेत ते संभाव्य उमेदवार असतील पण ते तेव्हा म्हटले होते की कोण पार्थ पवार, आता ही सगळी गर्दी त्यांना उत्तर आहे. मी मला काय त्याच्यावरती बोलायचं नाही कारण ते माझ्यापेक्षा मोठे आहेत, मला फक्त काम करायचं आहे बस. त्यांना त्याच्यावरनं म्हणजे आनंद मिळतो बोलायला, मग त्यांना मिळू दे आनंद, आपल्याला फक्त काम करायचा आनंद मिळतोय. हे जे प्रेम जे आहे ते सगळं अजित पवार किंवा साहेबांनी केलेल्या कामाचं आहे, याच जीवावर तुम्ही निवडणुकीमध्ये सामोरे जाणार आहात की तुमचं काही वेगळा आहे स्वतःचं पण काही मावळसाठी किंवा शहरासाठी रोडमॅप आहे? नाही, रोडमॅप आहेच ना. जसं साहेबांना पण सांगितलेलं होतं यशवंतराव चव्हाणांनी की त्यांची पहिली इलेक्शन जी होती ती माझ्या आजी म्हणजे पणजीमुळे ते जिंकले, तर त्यांच्या कष्टामुळे त्यांना ते मिळालं आणि मग ह्याच्यापुढे तुमचे कष्ट असतात. तर हे जे मला काय मिळतं ते माझ्या आजोबांमुळे, आत्यांमुळे, दादांमुळे मिळालं आहे आणि त्याच्यापुढे माझे कष्ट असतील ते तुम्हाला दिसणार. पण आत्ता एवढ्या लवकर मी ह्याच्यावरती काय बोलू नाही शकत कारण तुम्ही आता माझं काम बघा तेच बोलेल. ओके, तुम्ही मला वाटते की माझा जन्मच झाला आहे लोकांची पब्लिक सर्व्हिस करायला, तर आय थिंक आय एम अ पब्लिक सर्व्हंट नाव अँड आय हॅव टू सर्व द पीपल.